नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहेत की महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा या नुकत्याच संपलेल्या आहेत मग हिवाळी परीक्षा कधी होणार आहेत हिवाळी परीक्षा होणार आहेत तर ऑनलाईन होतील की ऑफलाईन होतील त्यानंतर या परीक्षांवर उदय सामंत सरांची काय वक्तव्य आहे या सर्व गोष्टी एकदम शॉर्टमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आजचा हा व्हिडिओ इस्पेशली शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना सगळ्यांना ही इन्फॉर्मेशन माहीत नाही आहे की तुमच्या हिवाळी परीक्षा कशा पद्धतीने होणार आहेत नुकतेच हिवाळी परीक्षेसाठी एक्झाम फॉर्म सुरू झालेले आहेत तर यामधून काही आयडिया भेटली आहे का तुमचे कॉलेजेस वीस ऑक्टोबरपासून सुरू झालेले होते मग कॉलेजेस सुरू झाल्यानंतर वॅक्सिनेटेड विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला का जर तुमच्या परीक्षा ऑफलाईन होत्या तर हॉस्टेलची सुविधा चालू असणार आहे का या सर्व गोष्टींचं समाधान उदय सामंत सरांनी दिलेलं आहे तर उदय सामंत सरांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे जर तुमचे कॉलेजेस ऑफलाईन सुरू झालेले असतील विद्यार्थी जर क्लासरूममध्ये बसत असेल तर त्याची परीक्षा ऑनलाईन घेणं योग्य ठरत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची ही मेंटॅलिटी चेंज करणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांनाही जेव्हा कॉलेज सुरू होतील तर तेव्हा त्यांना ऑफलाईन परीक्षाच द्यावी लागेल जर अति काही सिच्युएशन आली तर त्यावेळेला तुमची परीक्षा ऑनलाईनमध्ये कन्वर्ट होऊ शकते पण आता मॅक्झिमम पॉसिबिलिटी अशी बनत आहे की तुमच्या परीक्षा नव्वद टक्के ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत या बाबतीत आणखीन डीपमध्ये इन्फॉर्मेशन घेण्यासाठी एक्झाम फॉर्म भरण्याचा व्हिडिओ नक्की पहा त्या ठिकाणी एक नोटीस आलेली आहे त्यावरून तुम्हाला कळू शकतो कि होना रही की तुमची एक्झाम ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा थँक्यू